नमस्कार, मी वैशाली सामंत. सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. नमस्कार, मी ऋतुजा शिंदे, जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत करते. सर्वप्रथम पाहूया काही महत्त्वाच्या घडामोडी. आशिया खंडातील 5 बेटांमध्ये होणारा प्लास्टिकचा कचरा महासागरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करत आहे. इंडोनेशियातील सिद्रम नदीमध्ये टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे ही नदी ओळखण्याच्या पलीकडे गेली आहे. या नदीवर प्लास्टिकचा कचरा एक थरच निर्माण झाल्यामुळे हे प्लास्टिक काढण्यासाठी थेट लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. याबाबत विविध माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. ग्रीन अर्थ या संस्थेच्या माहितीनुसार हाँगकाँगमध्ये एका दिवसात 52 लाख पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या वापरल्या जातात. आशियामधील चीन, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड आणि व्हिएतनाम सध्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक महासागरांमध्ये टाकत आहेत. या 5 देशांनी महासागरात फेकलेल्या प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण हे जगातील इतर देशांच्या एकत्रित कचऱ्यापेक्षा जास्त आहे, असे ओशन कॉन्झर्वेशन प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे. अर्थात प्लास्टिकचा प्रश्न जगभरातील सर्वच देशांना भेडसावत आहे. अमेरिकेने 3.36 कोटी टन प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती केली आहे आणि त्यातील केवळ 9.5% प्लास्टिक कचऱ्याचेच पुनर्चक्रीकरण करण्यात आले. प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे केवळ सागरी जीवच मरतात असे नाही, तर त्यातून बाहेर पडणारी विषद्रव्ये मासे खाणाऱ्या लोकांच्या पोटातही जातात. इतके प्रदूषणाने सागरी जीवन धोक्यात आले असले तरी प्लास्टिकचा वापर कमी केल्यामुळे या परिस्थितीत सुधारणा होऊ शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफची रक्कम कापूनही पीएफ जमा न करणाऱ्या चाप बसणार आहे. ईपीएफओने सदस्यांना खास सुविधा सुरू करून दिली आहे. एखाद्या कंपनीने कर्मचाऱ्यांना पीएफ जमा केला नाही तर ईपीएफओ या कर्मचाऱ्यांना मेसेज आणि मेल करून माहिती देण्याची तरतूद या सुविधेमध्ये होणार आहे. पण या सुविधेसाठी कर्मचाऱ्यांना मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी त्यांच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर बरोबर लिंक होणं गरजेचं आहे. कामगार मंत्रालयाने याविषयी म्हणले की ईपीएफओने सदस्यांसाठी सुरू केलेल्या नव्या सुविधेतून त्यांना त्यांच्या खात्यातील पीएफच्या रकमेची माहिती एका SMS वर किंवा मिस कॉलवर मिळणार आहे. याशिवाय सदस्य ई पासबुकही पाहू शकतात, ज्यामुळे त्यांना पीएफच्या पैशांमधील माहिती मिळेल. काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफचे पैसे कापतात पण ते अकाउंटमध्ये जमा करत नसल्याची तक्रार आल्या आहेत. आता ईपीएफओने या कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान हा प्रवास तिघांनी केला, पण आता प्रवासाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. कधी कमी तापमान तर कधी वाळवंट तर कधी ज्वालामुखीचा थरारा पाहत हा प्रवास या तिघांनी 42 दिवसात केला. या प्रवासादरम्यान अर्जेंटिनामधील सुपीक प्रदेश प्रशांत दक्षिण समुद्र काठावरील जैवविविधता पाहायला मिळाली. अँडीज पर्वतरांगातून आणि लामा प्राण्याचे कळप
असे विविध पक्षी या प्रवासादरम्यान त्यांना पाहता आले. विशेष म्हणजे पेरूमधील नास्का लाईन्स माचू पिचू मानवी तलावातील तरंगती बेट अँडीस पर्वतरांगातील अफलातून रंगसंगती पाहायला मिळाली. इतर परदेशातील पर्यटन स्थळ पाहण्यापेक्षा अनिल दामले अनंत काकतकर अरविंद मेहेंदळे यांनी जर हटके स्टाईलने हा 15,000 किलोमीटरचा प्रवास जगाच्या शेवटापासून सुरू केला आणि तो पूर्णही केला याबद्दल या सर्वांना समाधान वाटत आहे. अनेक देशातल्या सर्व जगातल्या सर्व खंड अगदी अंटार्क्टिका आणि आर्टिक हे सगळं बघून झाल्यानंतर वेगळं काहीतरी करायचं आणि वेगळं म्हणण्यापेक्षा जे सहज एरवी कुठल्याही टूरबरोबर होत नाही असे प्रवास करायचे म्हणून आम्ही गेल्या वर्षी म्हणजे 2016 साली अनिल म्हणला तसं आम्ही केप टू कैरो हा आफ्रिका खंड संपूर्ण गाडीने प्रवास केला होता. आणि तसाच आत्ता जो हा 2017 ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जो प्रवास केला संपूर्ण लॅटिन अमेरिकेचा त्या प्रवासात हे प्रवास करताना खरं म्हणजे त्याच्यातली नैसर्गिक आणि मॅनमेड ही दोन्ही जी नॅचरल आणि मॅनमेड वंडर्स आहेत जगातली असंख्य ती जागोजागी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष अनुभवणं प्रत्यक्ष बघणं वेगवेगळ्या अनेक सिव्हिलायझेशन्स ज्या अनेक संस्कृती वेगवेगळ्या आपल्याला बघायला मिळतात ती बघणं किंवा आपण एरवी प्रवास करतो त्यावेळेला आपण विमानाने एखाद्या ठिकाणी जातो आणि मग जवळपासच्या टुरिस्ट फेमस टुरिस्ट लोकेशन्सला जातो तर तसं न होता संपूर्ण खंड 15,000 किलोमीटर प्रवास जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला अनेक छोट्या छोट्या गावांमधनं वस्त्यांमधनं तिथे येणारे अनुभव तिथले लोक भाषा वेगळी अनेक वेळेला का तिथे एकतर भारतामध्ये जसं राईट हँड ड्राईव्ह आहे तसं तिथे लेफ्ट हँड ड्राईव्ह असलेल्या गाड्या आणि भाषा जरी येत नसली तरी सुद्धा तिथे लोकांना आपल्याशी बोलायची किंवा एकंदरच इंटरॅक्शन होण्याची जी उत्सुकता आहे किंवा भारताविषयी अनेक लोकांना काय माहिती आहे हे बघणं तर हे बघताना असे अनेक वेगवेगळे अनुभव घेणं वेगवेगळ्या संस्कृती आणि वेगवेगळी वंडर्स बघणं हे हा प्रवासाचा खरा मेजर उद्देश होता. भारतामध्ये चलचित्रांचा आरंभ करणारे दादासाहेब फाळके यांनी 3 मे 1913 रोजी राजा हरिश्चंद्र हा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला मुक्तक तयार केला आणि ते भारतीय चित्रपटाचे जनक ठरले. दादासाहेब फाळके आणि त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या स्मरणार्थ 3 मे हा दिवस देशात प्रथमच कला दिवस म्हणून साजरा करण्यात आला असून यानिमित्त संवाद पुणे कावरे आईस्क्रीम आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणे यांच्यातर्फे संवाद मराठी चित्रपटांचा हे मराठी चित्रपट संमेलन आयोजित करण्यात आले असून हे संमेलन रसिकांसाठी विनामूल्य खुले करण्यात आले आहे अशी माहिती संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन यांनी कावरे आईस्क्रीमचे संचालक राजू शेठ कावरे यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. या संमेलनात दादासाहेब फाळके आणि त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या स्मरणार्थ 3 मे हा दिवस दरवर्षी कला दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या संमेलनातील सर्व कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर आणि बालगंधर्व कला दालन येथे होणार आहे. या संमेलनात मंगळवार दिनांक 1 मे 2018 रोजी दुपारी 1 वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष प्रसिद्ध लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्याच दिवशी दुपारी 2 वाजता रससवाद लघुपट अनुबंधपटांचा या विषयावरील कार्यशाळेत ज्येष्ठ अभ्यासक समर नखाते आणि ज्येष्ठ चित्रपट रसास्वाद अभ्यासक श्यामला वनारसे मार्गदर्शन करणार आहे. या कार्यशाळेत मुलांना मुक्त प्रवेश असून मुलांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा. भारतातील पहिल्या मुकपटाचे निर्माते दिग्दर्शक आणि मराठी चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांनी बनवलेल्या राजे हरिश्चंद्र हा मुकपट दिनांक 3 मे रोजी प्रदर्शित झाल्याबद्दल आणि दादासाहेब फाळके रामचंद्र तोरणे बाबूसाहेब पेंटर नानासाहेब सरपोतदार व्ही शांताराम या दिग्गजांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या कुटुंबियांचा गौरव करण्यात आला. संवाद पुणे कावरे आईस्क्रीम अखिल भारतीय चित्रपट महामंडळ
आशियाई फिल्म क्लब, फिल्म आर्काईज अशा विविध संस्थांच्या वतीनं पुण्यामध्ये 1 ते 4 मराठी चित्रपटांचा संवाद असं एक संमेलन आपण यावर्षी पुण्यामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रदर्शन असेल, काही चित्रपटांचा महोत्सव त्याच्यामध्ये आहे, त्याचबरोबर मराठी चित्रपटाचे जे फाउंडर मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये फाळके आहेत, तोरणे आहेत, पेंडर आहेत, यांच्या फॅमिलींचा सत्कार होणार आहे. 2 तारखेला आपण राजा हरिश्चंद्र हा चित्रपट आपण त्याच्यामध्ये दाखवणार आहोत. असे वेगवेगळे कार्यक्रम 1 ते 5 मे पुण्यामध्ये होणार आहेत. त्याच्यामध्ये विक्रम गोखलेंची मुलाखत आहे, काही परिसंवाद आहेत, काही चर्चासत्र आहेत. हे सर्व कार्यक्रम कलादालनामध्ये 1 ते 4 आणि 2 आणि 3 बालगंधर्व रंगमंदिरामध्ये होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम पुणेकर रसिकांसाठी विनामूल्य आहेत, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती. शिवने, उत्तम नगर, कोलवे धावडे, न्यू कोपरे व हिरे गाव या गावातील ग्रामस्थांना एनडीए प्रशासनाकडून एनडीए हद्दीतून प्रवास करताना व दैनंदिन कामे करताना एनडीए प्रशासनाकडून अडवणूक केली जात आहे. त्याविरोधात सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली एनडीए प्रशासनाविरोधात आंदोलन केले आहे. मागील 2 तासांपासून कोलवे धावडे येथील एनडीए गेट बाहेर हे आंदोलन सुरू आहे. 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी धनगर बाबा यांच्या उत्सवातील असलेल्या भाविकांवर एनडीए प्रशासनाकडून लाठी हल्ला करण्यात आला आणि या भाविकांना बाहेर हकलण्यात आले. या घटनेची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. तसेच एनडीए हद्दीत शिवने, उत्तम नगर, न्यू कोपरे या गावांची आराध्य दैवत असलेल्या काळूबाई देवस्थान, बापूची बुवा देवस्थान, कमळा देवी देवस्थान आणि धनगर बाबा देवस्थान यांची मंदिरे आहेत. या ठिकाणी वर्षानुवर्षे पूजा अर्चा सणउत्सव होत आले आहेत, परंतु 2017 पासून हे या ठिकाणी सण उत्सव करण्यासाठी परवानगी नाकारली आहे. तास आम्ही सगळे इथे थांबलेलो आहोत. आमची एनडीएला एवढीच हात जोडून नम्र विनंती आहे की आपण यावं आणि आमच्या मागण्यांचा कागद तरी घ्यावा. अनेक वेळा आम्ही याचा पाठपुरावा केलाय. 1.5 तास आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने इथे बसलेलो आहोत. पुन्हा एकदा मी जाहीरपणे त्यांना विनंती करते की आपण यावं आणि हा फक्त कागद कोणीतरी जबाबदार व्यक्तीने आमच्याकडे घेऊन जाऊन चर्चेला घ्यावं एवढंच. आणि याच्यानंतर जर काही झालं त्याला मी जबाबदारी घेऊ शकत नाही. अतिशय आमची एवढीच मागणी आहे की स्थानिक काही प्रश्न आहेत त्याला एक आधी गेले 50 वर्ष कमिटी होती. त्या कमिटीतून 4-5 गावांची लोकं आणि स्थानिक एनडीए ह्याच्यातून मग पाणी असेल, एखादा टँकर असेल, त्यांचे ग्रामस्थांच्या पूजा असतील ह्याच्यासाठी परवानगी द्यायची. आमचे सगळे कायदे पाळायची तयारी आहे. ज्या चेकिंग्स करतील जरूर कराव्या, पण एसटीची बस, पाणी, वीज आणि जायचा यायचा रस्ता हा मोकळा करून द्याव्या. वर्षातून 2-3 दिवस त्यांची त्यांचे गाव ग्रामस्थांची काहीतरी मंदिरात पूजा वगैरे असतात, यात्रा जत्रा असतात, त्यालाही आम्ही चेकिंग करून आम्हाला आत सोडावं एवढीच एवढ्याच मागण्या आहेत. बाकी काही मागण्या नाहीत. आम्ही अनेक वेळा पत्र लिहिलेली आहेत, त्याचा फॉलोअपही करतोय. न केल्यामुळे नाईलाजाने आम्हाला आंदोलन करावं लागतंय. आजही आम्ही 1.5 तास अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करतोय. आमची एवढीच नम्र विनंती की कोणीतरी येऊन आमच्याकडून काय प्रश्न आहेत हे तर ऐकून घेतले पाहिजे. चर्चेला जर बसायचं असेल तर एनडीएने आलं तर पाहिजे. गरीब माणसांना जर पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा असेल, विजेचा असेल, एसटीचा असेल, चर्चेशिवाय कसा प्रश्न निघणार तुम्ही मला सांगा. आणि आम्ही शांततेने तुम्हीच बघताय की नाही 1.5 तास बसलोय की नाही शांततेने. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं ऐकून तर घ्या कोणीतरी. कर्जरोख्यातून विकास कामांसाठी निधी उभारणाऱ्या देशातील पहिली महापालिका असा मान पुणे महापालिकेला मिळाला आहे. पण हेच कर्जरोखे महापालिकेचं पांढरा हत्ती ठरवतोय, कारण कर्जरोख्यातून उभारलेले 200 कोटी महापालिकेच्या तिजोरीत पाहून आहेत. मोठा गाजावाजा करत पुणे महापालिकेने कर्जरोखे काढले. कर्जरोख्यांच्या विक्रीसाठी जून 2016 शेअर बाजारात मोठा कार्यक्रमही घेतला. महापालिकेने 200 कोटींचे हे कर्जरोखे समान पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी काढले. कर्जरोख्यांची विक्री झाल्याबरोबर त्यावरील व्याजही सुरू झालं. पण ज्या समान पाणी पुरवठा योजनेसाठी हे कर्जरोखे काढण्यात आले त्या योजनेचं काम काही सुरू झालं नाही. त्यामुळे मागील वर्षभर महापालिका फक्त कर्जरोख्यांवरील व्याज भरतीये. कर्जरोख्यांवर महापालिकेने आतापर्यंत 20 कोटी रुपये व्याज म्हणून भरले आहेत. आधी टेंडर घोटाळ्यात ही योजना अडकली. आता समान पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिन्या आणि मीटर बसवण्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांनी या कामाचे सर्वेक्षण करण्यासाठी 6 महिन्याची मुदत मागितली आहे.
परिणामी प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी ऑक्टोबर महिना उजाडणार आहे. त्यामुळे या कामासाठी काढण्यात आलेल्या 200 कोटी रुपयांच्या कर्जरोख्यांच्या व्याजापोटी महापालिकेला किमान 15 कोटी रुपयांचा भुर्दंड बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधी उभारला जाणार आहे. मात्र तब्बल 16 महिने हे कर्जरोखे आधी काढून पुणे महापालिकेवर आर्थिक बोजाच जास्त पडला आहे. योजनेच्या निविदांना मंजुरी मिळाल्यानंतर कर्जरोखे काढण्यात आले असते, पण पुणेकरांचे कररूपी पैसे नक्कीच वाचले असते. सत्ताधारी भाजप मात्र अजूनही कर्जरोख्यांची पाठराखण करते. समान पाणी पुरवठा योजनेचे काम प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यात सुरू झाले, तरी या कामासाठी 200 कोटी रुपये खर्च होण्यास त्यापुढील काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे कर्जरोख्यांपोटी दाव्या लागणाऱ्या व्याजाच्या रकमेत वाढच होणार आहे. पर्यायाने पुणेकरांच्या पैशाची विनाकारण उधळण होणार आहे. महापालिका प्रशासन त्या काळातही तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांचा अट्टहास पुणेकरांना 20 कोटींना पडला आहे. आणि कुत्र पीठ खाते. 2017 ज्या वेळेला जून महिन्यामध्ये 200 कोटीचं कर्जरोखे उभारले गेलं, त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं की एवढी घाई का करता कर्जरोखे उभे, पण यांना शुशा करायची लय हौस आहे. एकतर भाजपला आता ह्या महानगरपालिकेमध्ये सत्ता घेऊन 1.25 वर्ष झालं, पण सत्ता कशी करायची, अर्थकारण कसं करायचं, नियोजन कसं करायचं, ह्यातलं छोटंसं पण ज्ञान नाही. त्यांना तर नाहीच नाही, पण ज्या राज्य सरकारने त्यांना मान्यता दिली त्यांनी पण यांना कोणते निर्देश दिले नाही. उलटे उपराष्ट्रपती आत्ता असणारे त्यावेळेचे व्यंकय्या नायडू साहेब होते, त्यांनी स्वतः त्याचं उद्घाटन केलं. आता साधा विषय, जून 2017 200 कोटीचं कर्ज घेतात, ते पण 7.5% घेतात, आणि 2 महिने जातात त्यांना आता कळतं की 200 कोटी आपण काय करायचे, तर मग दुसऱ्या IDBI बँकमध्ये 7.5% ठेवतात. म्हणजे 1% लॉस घेऊन कर्ज घ्यायचं आणि 1% लॉस घेऊन FD करायची, अशा पद्धतीने पहिले 6 महिने ना, आता परत दुसरे 6 महिने, म्हणजे वर्षाला जवळजवळ 24-25 कोटी ह्या पुणे महानगरपालिकेच्या करदात्याच्या पैशाची लूट यांनी या पद्धतीने केली. फक्त निव्वळ नियोजन नसल्यामुळे, बरं, आम्ही ही गोष्ट त्यांच्या ध्यानात आणून दिली की पुणे महानगरपालिकेकडे 1600 कोटीची FD आहे, काम सुरू तर होऊ द्या, ते पैसे त्यातले वापरा, कमी पडले तर मग कर्ज घ्या. पण यांना कर्ज घेण्याची हौस आहे. आम्हाला आता अशी शंका आहे की हे 200 कोटी कर्ज कुणासाठी घेतले? एक तर नोटाबंदी झाल्यामुळे ज्या लोकांकडे जमा होते त्यांचे घेतले, परत IDBI मध्ये ठेवायचं काय कारण? का नाही बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ठेवले? का नाही बँक ऑफ इंडियामध्ये ठेवले? मग त्यांना ह्या बँकमध्ये हे 200 कोटी ठेवायचे नाही आणि परत कमी टक्क्यांनी ठेवायचे, ह्याच्यामध्ये सुद्धा कुठंतरी काळं पिवळं दिसतंय. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केलाय. हा कॉर्पोरेट भ्रष्टाचार आहे जो सामान्य लोक 24/7 मध्ये पहिला जो सल्लागार आहे त्यांनी महानगरपालिकेला 1000 कोटीला चुना लावण्याचा प्रयत्न केला. आम्ही विरोधक जागृत असल्यामुळे आम्ही त्या सगळ्या गोष्टी एक्सपोज केल्या. त्यामुळे एस्टिमेट जे 3400 कोटीचं होतं ते 1000 कोटीने कमी झालं. म्हणजे त्या कामाचं स्वरूप तेच, अंतर तेच, कामाची क्वालिटी तेच, आणि 1000 कोटीने एस्टिमेट कमी होतं. जर असे 1000 कोटीने एस्टिमेट कमी होत असेल तर सल्लागारावर कारवाई का नाही लगेच घेत? पण सल्लागारावर कारवाई करायची नाही, कारण सल्लागारांनी त्यांना ह्या भ्रष्टाचाराचा सल्ला दिलेला आहे. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी हा सगळा आजचा आटापिटा चाललेला आहे. पण पुणे शहराचे 1000 कोटी वाचवल्याचं समाधान आम्हाला आहे, पण अजूनही कुठं काम सुरू झालेलं दिसत नाही. पण कर्ज घेतले त्याचं व्याज आपण रोज भरतोय. खरं तर 24/7 मध्ये ज्यावेळी 3100 कोटी रुपयाचं इस्टिमेट झालं होतं, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्षेप नोंदवला होता की इस्टिमेट चुकीचं, याच्यामध्ये फुगवलेलं इस्टिमेट आहे, भ्रष्टाचार करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. आणि ह्या इस्टिमेटच्या विरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवला, आंदोलनं केली, आणि त्या ठिकाणी सांगण्यात आलं की आपल्याला पैसे नाही आहेत आणि पैसे लागणार आहेत, त्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी कर्जरोखे काढावे लागतील. सर्वच्या सर्व सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी बोटवर करून मतदान केलं त्या ठिकाणी आणि कर्जरोखे आमचा विरोध असताना काढायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर ज्यावेळी या सगळ्या प्रकरणाची तपशीलवार चौकशी झाली त्यावेळी असं लक्षात आलं की 1100 कोटी रुपयांनी हे बजेट खरंच फुगवलं होतं आणि आमच्या लढ्यामुळं सामान्य पुणेकराचे 1100 कोटी रुपये वाचले. परंतु आत्ताचे उपराष्ट्रपती व्यंकय्याजी नावडी साहेब आणि मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्राचे फडणवीस साहेब
या दोघांच्या उपस्थितीत हा सगळा लवाजमा नटून ठतून गेला होता शेअर मार्केटमध्ये, आणि मोठा पराक्रम गाजवतोय अशा थाटामध्ये तिथे जाऊन त्या शेअर बाजारात कर्जरोख्याची 200 कोटीची घंटा वाजून आली आणि पुणेकरांच्या डोक्यावर कर्ज केला. खरं तर नियोजनशून्य कारभाराचा उत्तम नमुना जर कुठं बघायचा असेल तर पुणे महानगरपालिकेची बीजेपीची सत्ता म्हणावी लागेल. मला हेच कळत नाही की 200 कोटीच्या कर्जरोख्याला 20 कोटी व्याज कुठं आलं. आपण 200 कोटी कर्जरोखे घेतल्यानंतर 7.59% ते कर्ज घेतलेलं आहे आणि त्यातले 5 कोटी प्रोसेसिंगसाठी खर्च केले. 195 कोटी आजही बँकेत ठेवलेले, ते 6.59 म्हणजे 1% हा फरक आहे. आणि 6 महिन्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालेले टेंडर ते आबळ 28% आल्यानंतर जवळजवळ 1200 कोटी रुपये जास्त होतं. ते आम्ही आमच्या काळामध्ये रद्द करून 11-12% बिलोनी ते टेंडर फ्लोट केल्यानंतर जवळजवळ 900 कोटी रुपये त्या टेंडरची कॉस्ट कमी झाली. म्हणजे एकीकडे पुणेकरांचे 900 कोटी आम्ही वाचवतोय आणि कर्जरोख्याला 2200 कोटी सँक्शन घेत असताना 200 कोटीतले फक्त आम्ही 5 कोटी खर्च केले. 7.59 आणि 6.59 म्हणजे 1% फरक आहे. मला वाटतं की हा काय फरक नाहीये. 900 कोटी वाचल्यानंतर पुणेकरांना 24 तासामध्ये 24/7 मध्ये जे पाणी मिळणार आहे, जी गळती थांबणार आहे, ते आमचं प्लॅन आहे. काम करायचं प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्याप्रमाणे जवळजवळ आम्ही 5-6 प्रभागाचं आता प्लॅनिंग केलेलं आहे. कुठलंही 20 कोटी कर्ज नाहीये, कुठलंही 20 कोटी व्याज भरावं लागत नाही. 7.59 आणि 6.59 डिफरन्स बघितलं तर 1% आहे. 10-12 लाख रुपये जर एखादं मोठं काम करतो, 10-12 लाख रुपये आपण एखादं घराचं काम करतो किंवा एखादा प्रोजेक्ट करतो तर आपण कर्ज काढल्यानंतर व्याज द्यावं लागतं. पण 20 कोटी व्याज आहे, एवढं मोठं कर्ज आहे, पुणे मानर खाईत गेले अत्यंत चुकीचं आहे. त्याचं प्लॅनिंग चालू आहे. पुढच्या 4-5 महिन्यामध्ये 24/7 कामकाज ह्या पुणे शहरात सुरू होणार आहे, गळती थांबणार आहे आणि पुणेकरांना 24 तास पाणी मिळून मला वाटतं पुणेकरांनी एक चांगला प्रकल्प आम्ही करतोय. विरोधकांना काही काम नसल्यामुळं सातत्याने खोटे आरोप करायचे. 20 कोटी व्याज आलंय, कर्ज आलंय, 200 कोटीला 20 कोटी हा कुठला तर्क हेच कळत नाही. मुळात खोटं आहे, तसं काही नाहीये. बबन चित्रपटातील कलाकार भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव, अभय चव्हाण, इंद्रभान कर्रे कट्ट्यावर विशेष निमंत्रण होते. सुमारे 2 तास चाललेल्या कोथरूड कट्ट्यामध्ये बबन या चित्रपटाचे कथानक, पात्रे, डायलॉग MIDC मधील युवकांनी परिस्थिती, आगामी सिनेमा, मराठी चित्रपटांना असलेले आजचे चांगले दिवस या विषयक सर्व कलाकारांनी मन मोकळेपणाने चर्चा केली. इथं आम्हाला बोलवल्याबद्दल आम्ही माझ्या बबनच्या टीमच्या वतीने आणि सगळे कोथरूड कट्ट्याच्या सदस्यांचे सगळ्यांचे आभारी आहोत. खरं तर हा चांगला एक उपक्रम आहे की यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक एकत्र येऊन काम करतात. कोणताही राजकीय किंवा काय असा पिंड नसून ते शिक्षक, डॉक्टर, वेगवेगळ्या क्षेत्रातले पारंगत असलेले लोक एकत्र येऊन, डॉक्टर असतील तर ते आरोग्यविषयक काही मेडिकलच्या गोष्टी, मेडिकलच्या सुखसुविधा, आरोग्यदायी सुखसुविधा कशा चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतील त्या संदर्भात सहकार्य करतात. किंवा शिक्षक असतील तर ते लहान मुलांच्या शिक्षणाच्या अडचणींच्या गोष्टी मार्गदर्शन करतात. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने जे काम करतात एकत्र येऊन हा जो उपक्रम केला जातो या गोष्टीचा आम्हाला खरंतर आनंद आहे. आणि आमच्या अशा प्रकारच्या गोष्टींना या कोथरूडच्या कट्ट्याला बबन टीम मध्ये सर्वच कलाकारांनी कोथरूड कट्ट्याची माहिती घेऊन विविध पक्षाची मित्रमंडळी एकत्र येऊन असे राजकारणापलीकडची चर्चा होणारी अशी व्यासपीठ तयार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत असताना स्त्रियांवरील होणारे अत्याचार, पाणी वाचवा, झाडे लावा, प्लास्टिक बंदी आदी सामाजिक विषयांवर आजकालच्या तरुणाईसह सर्वांना संदेश देण्यास बबन टीम विसरली नाही. नमस्कार, मी काय ऐकली जातो खरं तर मी सगळ्यांच्या तरफ मनापासून आभार मानते की तुम्ही मला आम्हाला इथं बोलवलं आणि तुमच्या कोथरूड कट्ट्यांचा एक छोटासा सहभाग करून घेतला. मी सगळ्यांनाच एकच सांगू इच्छिते की आजकालची तरुण पिढी जी व्यसनांच्या अधीन झालेली आहे, जी काम करत नाही आहे, जी घरात बसून किंवा फक्त मित्रांसोबत कट्ट्यावर बसून टवाळक्या करते, ते करू नये. कारण की आपल्या आईवडिलांच्याकडे थोडं खूप कष्ट घेतलेले आहेत, त्यांच्या कष्टाचं थोडंसं फळ म्हणून थोडंसं काम करत, त्यांच्या थोडंफार हातभार द्या आणि
किंवा आपण आपल्या खर्च करतो त्यापेक्षा त्याची किंमत कळत असते. आपण हे कमवले हे खर्च करायला किती पटकन आपण खर्च करू शकतो असं म्हणजे राहतं, पण कमवायला आपण किती मेहनत घेतलेली आहे ते जी जाण असली पाहिजे सगळ्याच तरुण पिढीला आजकालच्या, जी फार म्हणजे खूप जास्त व्यसनांच्या अधीन आहे. आपण सांगूही शकत नाही ते ते असते व्यसनं करते, त्यांचं वय पण आज फक्त खेळायचं बागडायचं आहे. आणि सगळे म्हणजे कामं करा आणि कष्ट करायला तरी लाज बाळगू लागतं, कारण काम काम असतं आणि ते कुठलंही काम असतं आपण ते काम उच्च किंवा नीच असं ठरवू शकत नाही. एकूण आपल्या सिनेमाला मिळणारे विविध पक्षाचे मित्रमंडळी एकत्र येऊन कोथरूड कट्टा उपक्रमाचे विशेष कौतुक करून अनेकदा अशा कार्यक्रमांस येण्याचे बबन टीमने बोलून दाखवले. सर्वात प्रथम जनवार्ता न्यूज चॅनलचा या ठिकाणी मी विशेष आभार व्यक्त करतो. कोथरूड कट्ट्याच्या वतीने घेतल्या गेलेल्या कार्यक्रमाला अनेक कार्यक्रमांना आपण या ठिकाणी प्रसिद्धी देऊन आमच्या पाठीवरची कौतुकाची थाप देतात त्याबद्दल आपलं विशेष आभार. कोथरूड कट्टा गेले 3 महिन्यापासून शिवसेनेचे आमचे मित्र किरण साळी असतील, काँग्रेसचे मित्र आमचे विजय खळदकर असतील, मी स्वतः भाजपाचा सचिन दंगट, आम्ही तिघंजणं मिळून कोथरूड कट्टा या नावाचं व्यासपीठ कोथरूडमध्ये शीतल हॉटेल या ठिकाणी चालू केलेलं आहे. दर गुरुवारी असेल बुधवारी असेल आपल्या भागातील कोथरूड भागातील नव्हे तर पुण्यातील काही मान्यवर मंडळी सामाजिक क्षेत्रात काम करणारी असतील, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी असतील, क्रीडा क्षेत्रात काम करणारी असतील, काही आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, फिल्ममध्ये करिअर करणारी काही मंडळी आहेत, या लोकांना बोलून गप्पाटप्पा त्यांच्या वैचारिक देवाणघेवाण करण्याचा उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत आहोत. आज बबनची टीम या ठिकाणी आली होती, त्या टीमनी अतिशय छान युवकांना संदेश देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. माननीय प्रवीणजी तरडे असतील, आमच्या भागातील अनेक पत्रकार आहेत, अनेक न्यूज चॅनल आहेत, या लोकांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. आज या ठिकाणी बबनच्या टीमने अतिशय छान तरुणांना संदेश दिलेला आहे. चंदेरी दुनियेत जशी कलाकारांची जोडी जमते तशी काही कलाकार आणि दिग्दर्शकांची जमते. मराठी सिनेसृष्टीपासून हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासावर सहज जरी नजर मारली तरी या गोष्टींची जाणीव होते. अशीच एक कलाकार दिग्दर्शकाची जोडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेला अभिनेता दिग्दर्शक अभिजित साटम पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर वळला आहे. दिग्दर्शक शिवबापू म्हणजेच शिवदर्शन साबळेंच्या लगी तो छगी या आगामी मराठी सिनेमात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवदर्शनाच्या कॅनव्हसमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यापूर्वी अभिजितने हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. आता लगी तो छगीच्या निमित्ताने शिबू आणि अभिजित पुन्हा एकदा एकत्र आलेत. निर्माते शिवदर्शन साबळे, अजित पाटील, दीप्ती विचारे व स्वाती फडतरे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. कॅनव्हस, अजब लग्नाची गजब गोष्ट या चित्रपटांनंतर मध्यंतरीच्या काळात शॉर्ट फिल्म्स आणि नाटकांमध्ये बिझी असलेला शिबू लगी तो छगी द्वारे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर वळला आहे. शिवदर्शनची खरी ओळख सांगण्याची तर तो सुप्रसिद्ध शाहीर साबळे यांचा नातू. आजोबा शाहीर साबळे तसेच वडील देवदत्त साबळे ही मराठीतील दोन दिग्गज व्यक्तिमत्वे मागे असतानाही शिवदर्शनने आतापर्यंत स्वबळावरच आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक जण सांगतात की पायी चालल्याने अनेक फायदे होतात. अनेक जण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात, पण आजच्या लाईफस्टाईलमध्ये चालणे फार गरजेचे झाले आहे. नुकतंच करण्यात आलेल्या एका अभ्यासक्रमातून समोर आले आहे की वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते. आठवड्यातून 2 तास चालल्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30% कमी होते. रोज 30 ते 60 मिनिटे चालण्याने हार्ट अटॅकची क्षमता कमी होते. रोज 30 ते 40 मिनिटे चालल्याने मधुमेहाचा धोका 29% कमी होतो. दिवसातून 30 मिनिटे चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36% कमी असते. रोज कमीत कमी 1 तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो. सकाळी चालल्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो. हाडाच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
सतत काम करून तन मनाला आलेल्या थकवाही चालल्यामुळे दूर होतो. चालल्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत होते. चालल्यामुळे झोपही चांगली लागते. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठी चालणे फायदेशीर ठरते. वजन कमी करायचे असल्यास हा व्यायाम प्रकार उत्तम आहे.